कोणत्या आपटेला वाचवणार, ना आमच्या श्रीकांत शिंदे वाचवणार, ना कोण कोणी वाचवणार. शिवरायांच्या पेक्षा मोठा कोणाच कोणच नाही. रवींद्र चव्हाण साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन एफ आय आर करून आलेले आहे. आता तो कुठल्याही बिळामध्ये वाचला असेल तर बाहेर शोधून काढू ना. तुम्ही त्या पठाणच्या मागे का लागला नाही, त्या तेव्हा जोडे मारो आंदोलन का काढलं नाही. म्हणजे हे फक्त एका धर्माला आणि चायनीज मॉडेल शिवप्रेमी आहेत सगळे. सचिव जे आहेत आपटे त्यांचे संबंध असल्यामुळे अटक करत नाही असं म्हणतात. अरे बाबा, आता तो आपटे कुठला बिळात बसला असेल जगाच्या पाठीवर, कोणत्या आपटेला वाचवणार, ना आमच्या श्रीकांत शिंदे वाचवणार, ना कोण कोणी वाचवणार. शिवरायांच्या पेक्षा मोठा कोणाच कोणच नाही. आम्हाला कोणाला त्या बाबतीत राजकारण करायचं नाही. स्वतः रवींद्र चव्हाण साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन एफ आय आर करून आलेले आहे. आता तो कुठल्याही बिळामध्ये वाचला असेल तर बाहेर शोधून काढू ना. आणि नुसतं काढणार नाही, नंतर आपटणार पण त्याला. घटना दुर्दैवी आहे, पण ज्या पद्धतीने विरोधात राजकारण करता हे योग्य आहे का? चुकीचं आहे. म्हणजे तेच म्हणणं आहे ना, आपटेला एक नाही पठाणला दुसऱ्या नाही. म्हणजे तुम्ही धर्म बघून शिवप्रेमी बनताय का? मग तोच नाही तुमच्या हडपसरमध्ये जेव्हा पुतळा तोडलेला तेव्हा तुम्ही त्या पठाणच्या मागे का लागला नाही, त्या तेव्हा जोडे मारो आंदोलन का काढलं नाही. म्हणजे हे फक्त एका धर्माला आणि चायनीज मॉडेल शिवप्रेमी आहेत सगळे जे हे जोडे मारणारे आमचे विरोधक आहे. एक म्हणजे मराठी खतम करतो फिरा. जरांगे पाटील म्हटले होते की देवेंद्र लाडके बहीण योजनेसाठी त्यांचा बंगला विकून पैसे दिलेले. आता असं आहे की आता त्या जरांगे पाटलाकडे कुठून माहिती येते काय येते? आता तो इन्कम टॅक्स ऑफिसर झालाय का? कारण की मला एवढं माहिती होतं की तो आरक्षणाबद्दल लढणार आहे, कार्य करत आहे. आता इन्कम टॅक्स ऑफिसची पण अगर नोकरी सुरू केली असेल तर मी माहिती घेतो. छत्रपती शिवरायांच्या नावाने हे घाणेरडं राजकारण करणारे हे महाविकास आघाडीचे लोक आहेत. त्यांना आपटेनी केलेली चूक हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे, कारण की आम्ही सगळे शिवप्रेमी आहोत. पण आपटेनी केलेली चूक बद्दल जोडे मारणार, पण हडपसर पुण्यामध्ये एका पठाणनी जेव्हा शिवरायांच्या पुतळ्याचा तो दगडांनी तोडून तिच्या तोडून टाकली तेव्हा ह्यांच्यातला कोणी बाहेर आलेला नाही, तेव्हा जोडे मारलेला नाही. म्हणजे आपटेला एक न्याय आणि पठाणला दुसरा न्याय, हे ह्यांचे दुतोंडी हे लोक सगळे राज्यकर्ते आहेत किंवा शिवप्रेमी आहेत. कारण की जो खरा शिवप्रेमी आहे तो कधी जात पात धर्म बघणार नाही, कोणाचं आडनाव बघणार नाही. पण जो जो शिवरायांच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात एकच भूमिका घेईल. पण ह्यांची आपटेंच्या विरोधात एक भूमिका आणि पठाणच्या विरोधात भूमिका, हे असे हिंदुद्वेषी आहेत. अरे त्याच्या उद्धव ठाकरेच्या स्वतःच्या सामनाच्या वृत्तपत्रामध्ये आमच्या माता मराठा माता भगिनींबद्दल मुकमोर्चा मुकमोर्चाचं कार्टून छापलेलं. मग तेव्हा उद्धव ठाकरेंची माफी जनतेने का स्वीकारली? ते कार्टून संजय राजाराम राऊतला कोणी छापायला दिलेलं? मग तेव्हा उद्धव ठाकरेला जोडे का मारले नाही? म्हणून ह्यांच्यासारख्या शिवद्रोही आणि हिंदू द्वेष्टी लोकांनी ना दुसऱ्यांवर बोट उचलू नये. तुमच्या तुझ्या स्वतःच्या वृत्तपत्रामध्ये जेव्हा शिवप्रेमींची आणि हिंदू माता मराठा माता भगिनीचा अपमान झालेला ना, तेव्हा तुझ्या धोबाडावर कुलूप लागलेलं. पण तू काय बोलण्याची हिंमत करू नकोस.